निप्पाणी हे इतिहासाचे प्रबोधन करणारे केंद्र, प्राध्यापक नितीन वानुगडे पाटील, फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनात प्रतिक्रिया। कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे। परिपूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून उत्तम समाजाची निर्मिती होते। योग्य संस्कार घडले की माणूस घडतो। योग्य विचारधारेने घडलेला माणूस योग्य समाज निर्मितीसाठी कायमस्वरूपी तत्पर असतो, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन वानुगडे पाटील यांनी केले। ते निप्पाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचद्वारा आयोजित तरुणांनो महापुरुषांच्या समतेचा विचार पेरूया या विषयावर फुले शाहू आंबेडकर संमेलनात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी कपिल कांबळे व सहकारी यांच्याकडून बुद्ध वंदना घेण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत अमित शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भानुगडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। क्रांतीज्योती महिला मंडळ यांच्याकडून प्रबोधनात्मक गीत सादर करण्यात आले। पुढे बोलताना व्याख्याते भानुगडे पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। इतिहास हा पूर्णत्वाने घडतो। तुकड्या तुकड्यामध्ये विभाजन झाल्यास विशिष्ट ध्येय प्राप्त करता येणार नाही। यासाठी एक संघ समाज निर्मिती करणे व योग्य दिशेने वाटचाल झाल्यास खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या स्वप्नातील उद्देश पूर्ण होणार असल्याचे सांगितले। ही सगळ्यात मोठी अडचण आहे। सगळे प्रश्न निर्माण झाले अज्ञानातून, संकट उभा राहिली अपूर्ण ज्ञानातून। मला कौतुक या विचार मंचाचं एवढ्यासाठी वाटतं की गेली 27 वर्ष आपण हा ज्ञानकुंभ इतरी दाखवत आहात। परिपूर्ण ज्ञान हवं तर समाज करू शकतो। ज्ञान अपूर्ण असलं की मग अडचणी उभा राहतात। मी परवा एका लग्नाला गेलो, आता लग्न लागणारच। यावेळी कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती सद्दाम नगारजी, माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री पाटील, राजेंद्र वडर, राजू पवार, निरंजन पाटील, राजेश कदम, प्राध्यापक आय एन बेग, अशोककुमार आसुदे यांच्यासह प्रवीण माने, पिंटू माने, अमित शिंदे, संदीप माने, साजन घस्ते, दीपक शेवाळे, राहुल भोसले, प्रवीण सौंदलगेकर, बबन भोसले, सुशांत खराडे, रतन पोळ, प्रतीक मधाळे, कुमार मेस्त्री, प्रकाश मधाळे, रमेश कांबळे, राजीव कांबळे, कपिल कांबळे, कैलास ढाले, विजय कांबळे, मिथुन मधाळे, महेश कांबळे, प्राध्यापक सिद्धार्थ भोसले, संजय कांबळे, अभिजित कांबळे, रवी कांबळे, महेश चव्हाण, मुरलीधर, संदीप कांबळे, शक्ती कांबळे, एकाजी कांबळे, संतोष कांबळे, जितेंद्र कांबळे, अमर शिंगे, करण कांबळे, किरण मेस्त्री, राहुल लाटकर, वीरकुमार सूर्यवंशी, संतोष गोरे, दीपक वराळे, प्रणित घस्ते, विशाल मधाळे, विकास मेस्त्री, प्रशांत मधाळे, सातापा कांबळे, प्रवीण सुतळे, बाबू माने, सचिन कांबळे, अशोक लाखे, किरण दावणे, गणू गोसावी यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे सर्व पदाधिकारी, निप्पाणी परिसरातील नागरिक, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। समुदे, 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 समुदे,